कडेला रस्त्याच्या होर्डिंग्समुळे वाढले अपघात मोहळ विजयपूर रोडवरील हॉटेल लोकसेवा ते जुन्या टोल नाक्यापर्यंतचा अरुंद रस्ताच राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमणवरती कारवाई करणार मोहळ तालुका प्रतिनिधी राजेश शिंदे विजयपूर रोडवर हॉटेल लोकसेवा ते छावा ढाब्यापर्यंत दोन्ही बाजूनी दुकानदारांनी केलेल्या रस्त्याच्या साईड पट्ट्यांपर्यंत अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झालेला असून पुण्याकडून कर्नाटक कडे निघालेल्या अवजड ट्रक कंटेनर यांची सातत्याने वाहतूक होत आहे यातील काही अवजड वाहने रस्त्याच्या साइड पट्टीवरच धोकादायक स्थितीत उभारलेली असतात हॉटेल लोकसेवा ते छावा धाब्याच्या अने दरम्यान अनेकदा अपघात झाले आहेत रस्त्यावर वरिष्ठ कनिष्ठ व प्राथमिक शाळांचे विद्यार्थी करतात चालक मोठे व ट्रक उभे करून हॉटेलमध्ये नाश्ता चहा पिण्यासाठी जातात मोहळ ते विजयपूर या राष्ट्रीय महामार्गाचे कोट्यावधी रुपयांचे काम करण्यात आले मात्र ठेकेदारांची व अधिकाऱ्यांची मिलीभगत मुळे याकडे दुर्लक्ष झाले यामुळे अनेक ठिकाणी आणि साईड पट्ट्यांवरती मुरूम न टाकला गेला नाही त्यामुळे त्या ठिकाणची पट्टी पूर्णतः खाली खचली असून मोठी वाहने उभी करणे धोक्याचे असतानाही ठिकाणी तशीच उभी केली जातात पायी चालत येणारी नागरिक लहान मुले कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी दुचाकी चालवताना मोठे संकट येते वर्षात हॉटेल लोकसेवा ते नालंदा नगर पर्यंत एका महिन्यात चार अपघात झाले असून या चार जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे या परिसरात नो पार्किंगचे बोर्ड लावून तासन तास उभ्या असलेल्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी या भागातील त्रस्त नागरिकांमधून होत आहे